हॅलो बच्चो, आज आपण इथे हिंदी निबंध बघणार आहोत. निबंधाचं नाव आहे मेरा गाव. 10 लाईने म्हणजे 10 ओळी निबंध आहे मेरा गाव. तर बघा, मेरा गाव हा निबंध लिहिताना आपण सुरुवातीला गावाचं नाव लिहिलं तरी चालेल, किंवा गावाची जी रचना जी आहे ती लिहिली तरी आपल्याला चालेल. ठीक आहे, तर आपण पहिली ओळ लिहिणार आहोत की मेरा गाव बहुत ही सुंदर और साफ है. दुसरी लाईन आहे मेरे गाव का नाम वलद गाव है. 3, यह महाराष्ट्र राज्य के अहिल्या नगर में स्थित है. मेरे गाव के चारों ओर हरियाली है. मेरा गाव प्रवरा नदी के तट पर स्थित है. अशा छोट्या छोट्या लाईन आपण या निबंधाच्या लिहायच्या आहेत, त्यामुळे निबंध देखील आपला सुटसुटीत वाटतो आणि वाचण्यास देखील चांगला वाटतो. ठीक आहे, पुढे बघा. मेरा गाव प्रवरा नदी के तट पर स्थित है. उसके बाद मेरे गाव में लगभग 2000 लोग है. मेरे गाव के ज्यादातर लोग किसान है. मेरे गाव के सारे लोग दयालु है और एक दूसरे को मदद करते हैं. मेरे गांव में साक्षरता और स्वच्छता को अधिक महत्व दिया जाता है. त्यानंतर बघा, 10 नंबरची आपली लाईन आहे. मेरे गांव में पक्की सड़के, पानी की व्यवस्था, पाठशाला, अस्पताल सभी है. आणि लास्ट लाईन बघा, गाव के लोग मिलजुल कर सभी त्योहार मनाते हैं और खुशी खुशी रहते हैं. तर अशा पद्धतीने मेरा गाव हा जो निबंध आहे तो हिंदीमध्ये आपण हा निबंध इथे बघितलेला आहे. हिंदीमध्ये आपल्याला 10 ते 11 ओळी हा असा निबंध आपण इथे लिहिलेला आहे आणि सुटसुटीत अगदी सोप्या सोप्या लाईन्स आपण इथे घेतलेल्या आहे. त्यामुळे हा निबंध तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचा हे देखील तुमच्या लक्षात येईल आणि अजूनही तुम्ही काही यामध्ये आपल्या लाईन्स ॲड करू शकता. ठीक आहे, तर आजचा हा निबंधाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.